अकोट तालुक्यात येत असलेल्या वडाळी देशमुख व पणज या मुख्य रोडवर गावालगत बांधलेल्या नाल्यावरील रपट्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे। या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते, तसेच गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाताना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। संबंधित कंत्राटदाराने या नाल्याचे खोलीकरण केलेले नाही, पाणी निघण्यासाठी कुठेच खोदलेले नाही, तसेच पाण्याचा आउटलेट सुद्धा छोट्या प्रमाणात खोदला आहे, त्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर साचून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत। या रोडवरून प्रवास करताना नागरिक, विद्यार्थी व वाहनधारकास खूपच मनस्ताप सहन करावा लागतोय, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ योग्य ती कारवाई करून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता पवन बेलसरे, अकोट। नागरिक निलेश काळे, संबंधित विभागाला अशी विनंती करतो की पणज ते वडाळी रोडवर जे पुलाचं काम झालेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे व इथून हजारो वाहने, शेकडो वाहने ये जा करतात। पाणी आल्यामुळे इथं जे डबके साचलेले आहेत तिथं अपघात होतात व पडतात, त्या कारणामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याची पाहणी करून चौकशी करावी व जिथपर्यंत हे काम योग्य रीतीने होत नाही तिथपर्यंत संबंधित ठेकेदाराला बिल काढू देऊ नये अशी विनंती करतो। माजी सरपंच वडाळी देशमुख, तालुका कोट, जिल्हा अकोला। वडाळी देशमुख ते पणज मार्गावरती गावाच्या शेजारी एक पूल बांधण्यात झालं, सध्या बांधकाम झालेलं आहे त्याचं, आणि खूप निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। त्याच्या साईटा भरलेल्या नाही आहेत, लोक रोजच्या रोज पळत आहे। इथं समोरच गंगणी शाळा आहे, गंगणी शाळेमध्ये बाहेरगावचे लेकरं येतात, सायकल न येतात, त्यामुळे त्यांचे पण ॲक्सिडेंट होत आहेत। आणि जे पाणी जे काढायचं आहे ते साईटचं पाणी, ते साईटचं पाणीसुद्धा काढलेलं नाही यांनी। येथे संबंधित विभागाने पुरेपूर लक्ष देण्यात यावे, बिलाचं वगैरे त्यांचं काय ते पूर्ण केल्याशिवाय देण्यात येऊ नये, ही मागणी करीत आहे।